नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालेलं आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. हे अधिवेशन गाजणार आहे ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, तसंच दुष्काळ जो महाराष्ट्रभर पसरलेला दिसतोय त्या मुद्द्यावरती. आज पहिला दिवस अधिवेशनाचा जो गाजला तो साहजिकच मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारला जे प्रश्न विचारले, सरकारकडे ज्या विरोधकांनी मागण्या केल्या त्यामुळे गाजलेला आहे. काय काय घडामोडी नेमक्या झाल्या आहेत ते आपण बघणारच आहोत. पण काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतची घोषणा केली. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल चर्चेला गेला आणि त्यानंतर राज्य सरकारनं हे जाहीर केलेलं आहे की मराठा समाजाला OBC सध्याच्या कोट्याला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिलं जाईल. त्या आरक्षणातून मराठा समाजाला राज्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण, राज्यातल्या सरकारी सेवेमध्ये नोकरी मिळणार आहे. नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत ते बघूया. मागासवर्ग आयोगाने म्हटलंय ही हा एक वेगळा प्रवर्ग तयार करून या प्रवर्गाच्या अंतर्गत स्वतंत्रपणे आरक्षण हे मराठा समाजाला दिलं जाईल आणि राज्य मागासवर्ग आयोगाने सुचवल्याप्रमाणे जी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन टाकली होती त्या गाईडलाईनप्रमाणे एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती आहे का, तर ते राज्य मागासवर्ग आयोगाने स्पष्टपणे म्हटलं आहे की असाधारण व अपवादात्मक परिस्थिती आहे, त्यामुळे याच्या आधारावर 50% वर जाऊन या ठिकाणी मराठा समाजाला SEBC अंतर्गत स्वतंत्रपणे आरक्षण देण्याच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. संविधानामध्ये 50% अट नाही. सर्वोच्च न्यायालयाने 50% अट टाकत असताना त्याच न्याय निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की एक्स्ट्रॉर्डनरी अँड एक्सेप्शनल सिच्युएशन जर असेल तर 50% वर जाता येईल. आणि म्हणून आम्ही तमिळनाडू पॅटर्ननी या ठिकाणी सगळी कारवाई केली आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाने एक्स्ट्रॉर्डनरी आणि एक्सेप्शनल सिच्युएशन आहे हे या ठिकाणी सांगितलं. आता जर आरक्षित होत असेल तर आहे त्या आरक्षणात जर त्यांना आरक्षण द्यायचा प्रयत्न केला तर ज्यांना आरक्षण दिलं त्यांच्यावर अन्याय होईल आणि यांना देखील त्यातनं फायदा मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता ही स्पेशल आणि एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन आहे आणि म्हणून 50% वर जाऊन यांना आरक्षण दिलं पाहिजे. आज जेव्हा सकाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं, दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज सुरू झालं, त्यावेळेस विरोधी पक्ष नेते विधानसभेचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वेगळा सूर लावला. विखे पाटलांचं म्हणणं असं आहे की काल जशी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली की मराठा समाजाला SEBC प्रवर्गाअंतर्गत स्वतंत्र आरक्षण आम्ही देणार आहोत, ज्यामुळं राज्यातल्या सरकारी सेवांमध्ये नोकरी, राज्यातल्याच शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण, तर हे काँग्रेसला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मान्य नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या OBC आरक्षणाला धक्का न लावता OBC कोट्यामध्येच एक विशेष असा वेगळा उपप्रवर्ग जर का तयार केला आणि त्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मग त्या आरक्षणाद्वारे राज्यातल्या सेवांबरोबरच केंद्र सरकारच्या ज्या सेवा आहेत त्यात मराठ्यांना आरक्षण मिळू शकेल. एवढंच नाही तर राखीव कोट्यामधून ग्रामपंचायतीची निवडणूक जी आज OBC लढवता येते ती सुद्धा लढवता येईल, ते आरक्षण राज्य सरकारनं द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे. ते असंही म्हणालेले आहेत की सध्याचं जे सरकार आहे, भाजप सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणतं आरक्षण लागू करतायत जे मागच्याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं राणे समितीच्या अहवालाच्या शिफारशीवरून दिलं होतं. आता बदल काय झाला आहे? हा बदल असा आहे की मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाची मोहर आता मराठ्यांच्या मागासलेपणाला लागलेली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आलेला आहे, कारण हायकोर्टानं असं म्हटलं होतं की राणे समितीला संविधानिक किंवा वैधानिक अधिकार नाही. तेव्हा आता राज्य मागासवर्ग आयोगाला जो अधिकार आहे
तो अधिकार वापरून राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देतं यात वेगळं काहीच नाही. आणि म्हणून विखे पाटलांची जी मागणी आहे ती वेगळीच मागणी आहे, कारण ही मागणी आतापर्यंत कोणत्याही मराठा संघटनांनी किंवा राजकीय पक्षांनी केली नव्हती की राज्याबरोबरच केंद्रातल्या सेवांचा सुद्धा लाभ मिळाला पाहिजे, ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा राखीव कोट्यातून निवडणूक लढवता आली पाहिजे. म्हणजेच काय तर मराठ्यांना सध्या ओबीसींना जे राजकीय आरक्षण आहे ज्याला आपण दुसऱ्या भाषेत सामाजिक आरक्षण सुद्धा म्हणतो ते आरक्षण द्या अशी मागणी विखे पाटलांनी केलेली आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलंय ही मागणी केलेली आहे. पण सकाळी जेव्हा ते मीडियासमोर येऊन बोलले त्यामध्ये ते काहीसं अर्धवट बोलले. बघा, सरकारनं या संदर्भात आता निर्णय केला, परंतु वस्तुस्थिती अशी की हा संपूर्ण निर्णय हा काही मराठा समाजाला समाधान देणारा नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळामध्ये राणे समितीच्या ज्या शिफारसी होत्या त्या शिफारसी राज्य मागास आयोगाने केलेल्या आहेत. शिफारसीमध्ये काही फरक नाही, परंतु न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. आता 4 वर्ष भाजप सेना सरकारनं आता गेले 2 वर्ष या सगळ्या कामासाठी इतका वेळ खर्ची घातला आणि शेवटी शिफारस ज्या केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा संदिग्ध न्यायालयामध्ये टिकेल का नाही माहीत नाही. विखे पाटील जे बोलले ते अर्धवट आपल्यापर्यंत येत आहे, पण जे पूर्ण जे मी आधी सांगितलं की त्यांनी आपली मागणीच बदलवलेली आहे. ही जर का राधाकृष्ण विखे पाटलांबरोबरच काँग्रेसची जर का मागणी असेल तर मग पेच वाढणार आहे. आणि दुसरीकडं ओबीसीचे जे आमदार आहेत त्यांचासुद्धा विरोध हा आता जाणवायला लागलेला आहे. खास करून ओबीसी संघटनांचा हा दबाव हा ओबीसी आमदारांवरती येतो आहे की मराठा समाजाला ओबीसींच्या ताटातलं काढून आरक्षण दिलं जात आहे तेव्हा ओबीसी आमदार गप्प का, असा सवाल आज विधिमंडळामध्ये वेगवेगळ्या ओबीसी संघटनांचे अध्यक्ष प्रतिनिधी शिष्टमंडळ येऊन आमदारांवरती त्यांनी तो तसा टाकलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकीकडे मराठा दुसरीकडे ओबीसी असा पेससुद्धा उभा राहतो की काय अशी शक्यता दाट दिसते आहे. आज जेव्हा कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी ठिय्या आंदोलन केलं. मराठा समाजाच्या मागणीसाठी राज्य मागासवर्गाचा जो अहवाल आहे तो पटलावरती आजच मांडा अशी मागणी होती. मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्या अशी ती मागणी होती. त्याचबरोबर दुसरीकडं कोल्हापूरचे सर्वपक्षीय आमदार स्वतःचा एक वेगळा गेटअप घेऊन मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या म्हणून एक वेगळं आंदोलन त्यांनी केलं. ते प्रातिनिधिक स्वरूपाचं होतं, पण हे दोन्ही आंदोलनं आज झाली. आणि त्या आंदोलनानंतर एकीकडं पृथ्वीराज चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत ते काय म्हणाले ते बघणार आहोत. आणि दुसरीकडं कोल्हापूरच्या आमदारांच्या वतीनं शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर काय म्हणालेले आहेत ते आपण बघूया. एक तर आमची मागणी आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ताबडतोब सदनाच्या पटलावर ठेवला पाहिजे, त्याचबरोबर ॲक्शन टेकन रिपोर्ट हाही ठेवला पाहिजे. ॲक्शन टेकन रिपोर्ट काही फार मोठा लांबलचक नाही आहे किंवा अहवालसुद्धा काही फार मोठा त्याचे मुख्य तरतुदी आहेत त्या काही फार मोठ्या नाहीत, त्यामुळे ताबडतोब खरं म्हणजे आज तो सदनाच्या पटलावर ठेवावा अशी आमची अपेक्षा होती, कारण त्यातून नंतर मग चर्चा चांगली झाली असती, पण सरकारने तो काही ठेवलेलं नाही. आता खरं म्हणजे याबद्दल काही बोलायचं झालं तर आता याला मूर्त स्वरूप देण्याकरता कशा प्रकारचं विधेयक सरकार आणणार आहे हे महत्त्वाचं आहे, आणि जेव्हा ते विधेयक येईल तेव्हा खरं म्हणजे त्यावर विस्तृत अशी चर्चा करता येईल. आता आमच्या सरकारनं जो जुलै 2014 मी कायदा केला होता त्या कायद्यामध्ये देखील हीच तरतूद होती की नागरिकांचा शैक्षणिक आणि सामाजिक मागास वर्ग असा काही मी प्रवर्ग तयार केला होता आणि त्या प्रवर्गामध्ये मराठा समाजाला टाकलं आणि त्याला 16% आरक्षण दिलं होतं, कारण जातीला आरक्षण देता येत नाही, घटनात्मक तरतुदीप्रमाणे एका विशेष प्रवर्गाला आरक्षण देता येतं. म्हणून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन्स हा वर्ग करावा लागतो. आम्ही केला होता या सरकारने तो वर्ग केलेला आहे, त्या वर्गामध्ये मराठा समाजाला टाकलेला आहे, समावेश केलेला आहे. आता त्याला मूर्त स्वरूप देण्याकरता विधेयक कशा प्रकारचं आणणार आहेत, विधेयकामध्ये काय खास बाब आहे, कारण आमच्या विधेयकामध्ये ज्याला
कोर्टाने स्थगिती दिली होती त्यापेक्षा कशा प्रकारे वेगळा असणार आहे? जर तसंच जर विधेयक असेल तर मग त्याला पुन्हा स्थगिती मिळण्याची भीती आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमचा माझा तरी आणि काँग्रेस पक्षाचा सरकारला पाठिंबा असेल. तुम्ही लवकरात लवकर विधेयकांना आम्ही एकमताने ते पारित करू. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी जवळपास 60 शांततेनं मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले. त्यानंतर भोक मोर्चाला सुरुवात झाली पण शासन याची गांभीर्यानं दखल घेते असं वाटत नाही. आज शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि शासन ठोस यावर उपाययोजना करत नाही. मागासवर्गीय आयोगाचं कारण न्यायालयाचं कारण सांगून शासन सातत्यानं मराठा समाजाचा फुटबॉल करत आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये हा महाराष्ट्र शांत राहायचा असेल तर मराठा समाजाला शासनानं तातडीनं आरक्षण देणं गरजेचं आहे आणि ते पण कायद्याच्या चौकटीमध्ये आणि कोर्टात टिकणार असं हे आरक्षण असलं पाहिजे. अन्यथा मराठा समाज आता शांत बसणार नाही एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी ही सर्वपक्षीय आमदार लावून धरतायत की तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल त्या संदर्भातलं विधेयक राज्य सरकारनं विधानसभेत विधान परिषदेत आणावं जेणेकरून राज्य सरकार मराठ्यांना कोणतं आरक्षण देतं आहे, कशा पद्धतीचं देतं आहे, किती टक्क्यांचं देतं आहे हे कळेल आणि आरक्षण लागू होईल. आणि दुसरीकडं मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण शिक्षणात आणि नोकरीत मागच्या आघाडी सरकारनं दिलं होतं त्यातलं जे शिक्षणातलं 5% आरक्षण आहे ते मुंबई हायकोर्टानं ग्राह्य धरलं होतं. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सध्याच्या भाजप सरकारला सांगितलं होतं की तुम्ही मुस्लिम समुदायाला जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्या परीनं तुम्ही 5% आरक्षण शिक्षणामध्ये लागू करा. पण अजूनही त्याबाबत भाजपा सरकारनं कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळं मुस्लिम समुदायाचं आरक्षण लागू करावं या मागणीसाठी सुद्धा आज सर्वपक्षीय आमदारांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर भाजपशी घरोबा साधून असलेले काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि काँग्रेसचे आमदार नसीम खान हे काय म्हणालेले आहेत ते बघूया. राणे समितीने जो अहवाल सुरू केलेला ज्याच्यामध्ये 16% आरक्षण मराठ्यांना होतं आणि 5% आरक्षण मुस्लिम समाजाला होतं त्याच अहवालाच्या धर्तीवर अगर तुम्ही मराठा समाजाला अगर आरक्षण देत असाल, कारण का मागासवर्गीय आयोग फक्त हे नाव बदललेलं आहे, ती राणे समितीचाच अहवाल आहे, मग तो अगर तुम्ही मराठा समाजासाठी स्वीकारत असाल तर तो मग तुम्ही मुस्लिम समाजासाठी पण स्वीकारा असं आमचं म्हणणं आहे. तुम्हाला सगळ्या तांत्रिक बाबी अगर स्वीकारल्याच आहेत तर जसं न्याय तुम्ही मराठा समाजाला दिलेला आहे तसंच न्याय तुम्ही मुस्लिम समाजाला पण द्यावं अशी आमची प्रमुख मागणी असेल. सरकारला मुस्लिम अल्पसंख्याकबद्दल जरा कुठलीही प्रकारची काळजी नाही असा गेल्या 4 वर्षामध्ये दिसून आलेला आहे. एक वेळी एक बाजूला आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करत आहात, अजून झालेली नाही आहे, फक्त घोषणा करत आहात, ठीक आहे, त्या करावा, त्याचीसुद्धा आमची सर्वांची मागणी होती, त्याला पाठिंबा होता, त्याचं स्वागत आम्ही करतो. परंतु मुस्लिम समाज जो मागासलेल्या पाण्याच्या आधारावर 2014 काँग्रेस NCP सरकारने आमची सरकारने दिला होता तो आरक्षण का तुम्ही थांबून ठेवलेला आहे? दुर्दैव आहे या सरकारचा, हा सरकार फक्त घोषणा करते की सबका साथ सबका विकास, पण सबका साथ घेण्याचा प्रयत्न करतोय पण विकास करण्याची जेव्हा वेळ येतोय मुस्लिम समाजाला डावलण्याचं काम हा सरकार या राज्यामध्ये करत आहे. इथे एक आपण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल राज्य सरकारकडे आलेला आहे त्यातली जी ठळक वैशिष्ट्य आहेत ज्यावरती राज्य सरकार आता विधेयकाचं प्रारूप म्हणजे मसुदा तयार करणार आहे ती ठळक वैशिष्ट्य कोणती आहेत त्या अहवालातली त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. कारण ही जी एक्सक्लुझिव्ह माहिती आहे त्यातली इत्यंभूत माहिती ही जय महाराष्ट्र न्यूजच्या हाती लागलेली आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी ही माहिती मिळवलेली आहे, ते सुद्धा ब्रेक नंतर आपल्या सोबत असणार आहेत. त्या अहवालात नेमकं काय दडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. साधारणतः वर्षभरापूर्वी जेव्हा हा मराठा आरक्षणाचा खटला मुंबई हायकोर्टामध्ये सुरू होता तेव्हा मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला असं विचारलं होतं की राणे समितीला वैधानिक अधिकार नव्हता, तो जर का अधिकार असलेली जी राज्य मागास वर्ग आयोग संस्था आहे त्या आयोगाकडून तुम्ही मराठा समाज खरंच मागासलेला आहे का, खास करून सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे का, हे अहवालाअंती अशी काही आकडेवारी येत असेल किंवा तसे काही निष्कर्ष येत असतील, असा अहवाल येत असेल तर तो तुम्ही मुंबई हायकोर्टात सादर करा आणि त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारकडे आलाय, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोग म्हणतंय की मराठा समाज आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, जी वैशिष्ट्यं आहेत, ती जय महाराष्ट्र न्यूजच्या हाती अगदी इत्यंभूत लागलेली आहेत. त्यानुसार मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. शासकीय निमशासकीय सेवेत मराठा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही असं आयोगाचं म्हणणं आहे. तसंच राज्यघटनेतील कलम 15(4) आणि 16(4)नुसार मराठा समाज आरक्षणास पात्र आहे असं राज्य मागासवर्ग आयोग म्हणतंय. आणि शेवटी राज्य मागासवर्ग आयोग असंही म्हणतंय की असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीत तामिळनाडूच्या धर्तीवरती आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता येऊ शकते आणि या शिफारशींचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ पाहत आहे. मी थेट जातोय जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे, जे सध्या विधानभवनात आहेत आपल्यासोबत. गोविंद, हा जो अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचा राज्य सरकारकडे आलेला आहे, ज्याची माहिती तुझ्याकडे उत्तमभूत आलेली आहे, जय महाराष्ट्र न्यूजच्या हाती लागलेली आहे, नेमकं कशा पद्धतीनं शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेपण जे आहे मराठा समाजाचं ते या अहवालात नमूद करण्यात आलंय? राज्य मागासवर्ग आयोगानं जो या ठिकाणी राज्य सरकारला जो अहवाल दिला आहे मराठा समाजाच्या मागासलेपणा सिद्ध करणारा, तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 टप्प्यांमध्ये वर्गवारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एक तर शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक. आणि हे मागासलेपणा सिद्ध करत असताना या ठिकाणी गुणांकन पद्धत या ठिकाणी राबवल्याची आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे जी सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे त्यानुसार या ठिकाणी या 3 ज्या बाबी आहेत त्याच्यासाठी 25 गुण या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं होतं आणि ते दिले गेलेले आहेत. त्यापैकी या ठिकाणी शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या बाबतीत जर बोलण्या अगोदर सामाजिक मागासलेपणासाठी 10 गुण दिले होते. या 10 पैकी जवळपास 7.5 गुण या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात आलेले आहेत. शैक्षणिक जे आहेत त्याच्यामध्ये 8 गुण देण्यात आले होते, त्या 8 पैकी 8 गुण या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात आलेले आहेत. आणि आर्थिक जे 7 गुण देण्यात आले होते, 7 पैकी 6 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे एकूणच 25 पैकी 21.5 गुण या ठिकाणी मराठा समाजाला या 3 बाबीसाठी या आयोगानं दिल्याचं आपल्याला सूत्रांकडून, जी विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याच्यातून आपल्याला दिसते. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट याच्यामध्ये आहे की मराठा समाज हा मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये, निमशासकीय नोकऱ्यांमध्ये, शासकीय नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचं सगळ्यात पहिली शिफारस या ठिकाणी आयोगाने केलेली आहे. परंतु शैक्षणिक नक्की काय परिस्थिती आहे याचा ज्या वेळा आयोगाने या ठिकाणी या अहवालामध्ये खुलासा केलेला आहे त्याच्यामध्ये आयोग असं म्हणतंय की मराठा समाजामध्ये जे अशिक्षित आहेत पूर्णपणे त्यांची जी संख्या आहे ती 13% घरात आहे आणि जे प्राथमिक शिक्षण घेणारा जो समाज आहे त्यांची संख्या 35% घरात आहे आणि 10वी 12वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ही 43% घरात आहे आणि पदवीधर किंवा पदवीचं शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ही 60% घरात आहे. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नमूद केलेली आहे की शिक्षण घेत असताना गळतीचं जे प्रमाण आहे मराठा समाजातील ते जवळपास 7% असल्याचं, 7% या ठिकाणी नमूद केलेलं आहे. एकूणच काय तर ही सगळी जी आकडेवारी आहे या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोगानं सर्वेक्षण करत असताना ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यातील 2 गावं निवडलेली आहेत आणि त्या 2 गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि सरपंच यांच्याशी मिळून, यांच्याशी या ठिकाणी
संवाद साधून ही आकडेवारी जमवलेली आहे. त्याचबरोबर नगरपालिका आणि नगर परिषद क्षेत्रातले 50 ते 100 कुटुंब घेऊन त्यांच्याशी बोलून त्यांची या ठिकाणी कौटुंबिक माहिती घेऊन या ठिकाणी हा शैक्षणिक दर्जा आणि ही शैक्षणिक आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकूण जवळपास 7,000 कुटुंबाचा या ठिकाणी सर्वे केल्याचं या ठिकाणी या अहवालामध्ये दिसतंय. दुसरी जी या ठिकाणी आर्थिक दर्जा या समाजाचा स्पष्ट करत असताना आर्थिक मागासले पण सिद्ध करत असताना त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली की जे या ठिकाणी आपला आर्थिक जे हे आहे ते या ठिकाणी रेशन कार्डवर त्या कुटुंबाचं उत्पन्न नमूद असतं. त्यामुळं या सगळे जे सर्वेक्षण केलेले जे कुटुंब आहेत त्यांच्या रेशन कार्डावरील उत्पन्न आणि अशी किती कुटुंब आहेत ही या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर आपल्याला बघितलं तर 93% कुटुंब जे आहेत ती या ठिकाणी 1 लाखाच्या आतले उत्पन्न असलेले लोक आहेत. याच्यामध्ये बरोबर आहे, मराठा समाजाची आर्थिक स्थिती ही खालावलेली आहे हे या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे. आणि आर्थिक स्थिती खालावली आहे म्हणून सामाजिक स्थिती सुद्धा मराठा समाजाची खालावलेली आहे हेही या निमित्तानं राज्य सरकारनं जसा दावा केला की अहवालातून स्पष्ट झालेला आहे. आता बघायचं आहे राज्य सरकार विधेयकाद्वारे मराठा समाजाला नेमकं कोणतं आरक्षण देतं, त्याचबरोबर किती टक्क्यांचं आरक्षण देतं, आणि ते आरक्षण देत असताना OBC च्या इतर घटकांना धक्का लागतो किंवा नाही, आणि त्यातून काही नेमका नवा वाद तयार होतो का, आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे न्यायालयामध्ये याही आरक्षणाला OBC कडनं किंवा इतर घटकांकडून काही आव्हान दिलं जातं का, आणि हे प्रकरण आणखी वादाचं बनतं हेही पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. इथेच थांबतो. गोविंद तुपे आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार मानतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.